न्यूज मध्ये मी प्रेरणा करते सगळ्यांचं स्वागत. आणि आजच्या ईबीएम न्यूज मध्ये काहीतरी आहे धमाल आणि मस्ती, कारण यावेळेस मी आहे आपल्या सिनेकट्ट्यावर. आता सिनेकट्टा म्हटला तर त्यात सिने आला म्हणजे आला तो सिनेमा. हो मित्र हो, मी गोष्ट करते एका सिनेमाची, मी गोष्ट करते एका थेंबाची, जी आहे एक कहाणी एका थेंबाची. सध्या आपल्या सोबत आहेत आपल्या चॅनल वरती सिनेकट्ट्यावरती H2O कहाणी एका थेंबाची या चित्रपटाची टीम. तर जाणून घेऊया त्यांच्या सोबत त्यांच्याच या चित्रपटाबद्दल, त्यांच्या एक्सपिरियन्सेस बद्दल आणि त्यांच्याच प्रवासाबद्दल. पण तत्पूर्वी H2O हा चित्रपट जो आहे तो आपल्याच खानदेशात प्रदर्शित झालाय, खानदेशातच दिग्दर्शित केलेला एका छान डायरेक्टरने तो डिरेक्ट केलेला आहे आणि त्याचे प्रोड्युसरही आहेत ते खानदेशी. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठीच ही एक गर्वाची बाब आहे. आणि त्याचसोबत विचार करायचा झाला तर यात कलाकार आहेत ते आपले सगळे खानदेशी मित्र. त्याचबरोबर या चित्रपटाची म्हणजेच H2O कहाणी एका थेंबाची हा मराठी चित्रपट आहे. आणि या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे हा जरी आपल्या खानदेशात शूट झालेला असला आणि मुंबईत डब झालेला असला ना, तर या चित्रपटाची गाणी आज हिट होत आहेत असं मी तुम्हाला आधीच सांगितलं. मग ही हिट होत आहेत तर या गाण्यांना आवाज दिलाय नन अदर दॅन जावेद अली यांनी. जावेद अली यांनी या चित्रपटाची 2 ते 3 गाणी गायलेली आहेत. आणि त्याचसोबत आहेत किंकी माटेगावकर, ही टॅलेंटेड अभिनेत्री आणि सिंगर. त्यामुळे विचार करा या चित्रपटांचा हा स्केल काय असेल. आणि त्याचबरोबर रोहित राऊत सारख्या मराठी सेन्सेशनने सुद्धा या चित्रपटांना आवाज दिलाय. मिनल जैन हिनेही या चित्रपटात गाणी म्हटली आहेत. आणि त्याचबरोबर फरहान भिवंडीवाला यानेही या चित्रपटाला आपला आवाज दिलाय. सो जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दल, कारण H2O कहाणी एका थिंबाची हा चित्रपट लवकरच आपल्या सगळ्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय 12 एप्रिल या दिवशी. सो लेट्स स्टार्ट. हॅलो सर. नमस्कार. सगळ्यात आधी आपल्या सोबत आहेत H2O या चित्रपटाचे प्रोड्युसर सुनील झवर सर. सो आपण मारूया त्यांच्यासोबत या चित्रपटाविषयी काही गप्पा. सर मला एक सांगा, हा चित्रपट बनवायचा ही कन्सेप्ट तुमच्याकडे कशी आली? ही कन्सेप्ट माझ्याकडे अशी आली, माझे मित्र आदरणीय मिलिंद दादा पाटील जे माझे मानस छोटे भाऊ पण आहेत यांच्याकडे एक स्टोरी म्हणजे आपण कथा छान होती. आणि मी एक शेतकरी पुत्र, काळी आईची शेती करणारा माणूस, त्यामुळे पाण्याचं महत्त्व काय असतं. मी एका खेड्यागावातला रहिवासी असल्यामुळे मला पाण्याचं खूप गांभीर्य माहिती आहे. आजकाल दुधाच्या भावामध्ये पाणी विकलं जातंय बाटलीमध्ये, जर तसं पाहिलं गेलं तर वस्तुस्थिती आहे. परंतु पाणी पिकवण्याचे साधन आपल्याकडे नाही आहे. आपण भाजीपाला म्हटला सर्व काही घेऊ शकतो विकत, परंतु पाणी विकत घेऊ शकत नाही. तर पाणी कसं पिकवायचं? तर माझे मित्र आदरणीय मिलिंद दादा यांच्यावर मी सहज चर्चा करत असताना एक विषय आला की म्हणजे भाऊ आपण मी वेगळ्याच मूवीवर पिक्चर बनवणार होतो. तर सरांनी सांगितलं की आपण ह्या पिक्चरला प्रमोट करू, म्हणजे ह्या कथेला प्रमोट करू, जेणेकरून आपल्याला चित्रपट निर्मिती करताना समाजाचं काही देणं लागतं. समाजासाठी सुद्धा आपण एक प्रबोधन म्हणून कामं करू, कारण चित्रपटातून जर आपण प्रबोधन केलं तर सर्वसामान्यांना लवकर कळतं. आज बऱ्याचशा योजना आहेत, बरेचसे तिकडे सर्वांना कळतं पण ओळखत नाही का आपण काय करावं. आणि माझ्या माहितीनुसार मग ते आम्ही एक युथला समोर ठेवतो, कारण युथ जे करू शकतं ते कोणीच करू शकत नाही. कारण त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या मनात एक संकल्पना अशी आली की आपण आतापर्यंत बरेचसे चित्रपट पाहिले, कोणी लव्ह स्ट्रॉंग पाहिलं असेल, कोणी संघर्ष पाहिला असेल. तर मग म्हटलं मी मिलिंद सरांना सर बोललो सर आपण सर्व याच्यात टाकू शकतो का, कुठं तडजोड होईल पण टाका. त्याप्रमाणे त्यांची हे कथेचं लेखन त्यांनी स्वतः केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी याच्यामध्ये सर्व टाकलं. इतकं टाकलं की गाणी छान घेतली, कारण गाण्यावर पिक्चर चालतो म्हणून त्यांनी संगीत चांगलं घेतलं. संगीत चांगलं घेतल्यामुळे कथेला जोर देण्यासाठी चांगले ॲक्टर्स घेतले. म्हणजे एक विषय मी आनंदाने सांगेल, तुम्ही मग अशी बोललात की खानदेशचे, तर खानदेशचे माझे सर्व तरुण कार्यकर्त्यांना घेऊन म्हणजे कलावंतांना घेऊन आम्ही हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठली भारी कास्ट न घेता सर्व आमच्या मातीतले माणसं आम्ही घेतले आणि ज्यांना हे पाणीचा संबंध एक संदेश आपल्याला महाराष्ट्राला द्यायचा आहे की कारण भविष्यात जर पाणी नसलं तर काही राहणार नाही, म्हणून पाणी वाचवा. आणि पाणी कसं उत्पन्न करता येईल या कथेतनं या चित्रपटात आपलं दिसेल, कारण मी आता जे सर्व सांगितलं सस्पेंस माझ्या चित्रपटात संपून जाईल. म्हणून पाणी कसं निर्मिती केली जाते हे आदरणीय मिलिंद दादांनी जे लेखन केले त्या लेखनात प्रत्यक्ष उदाहरण आम्ही चित्रपटामार्फत केलेलं आहे. अगदी बरोबर आहे सर म्हणतात तसं, कुठल्याही देशाची तरुणाई हा त्या देशाचा भविष्य काळ असते, त्या देशाचं खूप ब्राईट असं फ्युचर असते. आणि सरांनी जी कन्सेप्ट वापरली आहे की आपल्याच मातीतली आपलीच मुलं
त्यांनी या चित्रपटात घेतली आहे, त्यामुळे ही कथा आपल्याला आणखी आपलीशी वाटते. सर, तुम्ही म्हणलात की तुमची मातीशी नाळ आहे, तुम्ही शेतकरी पुत्र आहात, त्यामुळे तुमचा एकूणच हा चित्रपट बनवण्याचा प्रवास अनुभव कसा होता? खूप खूप खडखड होता, कारण पहिली गोष्ट मला चित्रपटाचा मोठ्या चित्रपटाचा अनुभव नाही म्हटलं तरी चालेल. ओके. मी लघुपट भरपूर केले, त्यांना पारितोषिकं मिळाले तो भाग वेगळा, त्यातही मिलिंदादांची साथ मिळाली तर ती वेगळी. परंतु हा चित्रपट मिळवताना मला ABCD पासून सुरुवात झाली आणि एक प्रोड्युसर नात्यानं काय विकते हे मी खूप जवळून पाहिलंय. त्या गोष्टी शेअर करण्यासारख्या नाही, परंतु बहिणाबाईची कविता आहे, आधी हाताला फोडा नंतर भाकरी, तसे त्याप्रमाणे प्रोड्युसरला किती चटके लागतात हे मी स्वतः एक चित्रपट निर्मिती करून मला अनुभवलेलं आहे. जर मला माझी टीमची सहकार्य नसतं तर कदाचित हा चित्रपट पूर्णत्वात गेलाच नसता. ज्यात जे आपण पाहतो मोठमोठे चित्रपट तयार होऊन सुद्धा त्याने म्हणजे प्रदर्शित होत नाही, त्याच्यात खूप समस्या असतात. बोलायला आपल्याला बरं वाटतं, पण मी जेव्हा ते प्रत्यक्ष पाहिलं तर माझ्या डोळ्यात पाणी आलं की खरोखर प्रोड्युसर किती पैसे टाकतो, किती काय करतो आणि कुठं कुठं होत नाही. तर माझी ही हात जोडून विनंती आहे की मराठी रसिकांना, या मराठी मातीतला पिक्चर आहे, मराठी मुलांनी तयार केलेला पिक्चर आहे, महाराष्ट्रीय पिक्चर आहे, तर सर्वांनी किमान त्या मुलांच्या पाठीवर हात फिरवण्याच्या निमित्तानं काय होईना चित्रपट जरूर बघावा आणि आपला अभिप्राय जरूर आम्हाला कळवा. नक्कीच. सर म्हणतात तसं कुठलाही चित्रपट हे टीम वर्क असतं आणि टीम वर्क शिवाय ते पूर्ण होत नाही. आणि यांच्यासारखे जर दाते, यांच्यासारखे प्रोड्युसर जर एखाद्या चित्रपटाला मिळत असतील तर तो चित्रपट नक्कीच सक्सेसफुल होईल. आणि यानंतर आपण जाऊया या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि त्याचबरोबर लेखक मिलिंद पाटील सरांकडे. सर, तुम्ही हा चित्रपट लिहिला सुद्धा आहे आणि त्याचबरोबर त्याला दिग्दर्शितही केलाय, मग तुमची या चित्रपटाची सुरुवात कुठून झाली किंवा या चित्रपटाची कन्सेप्ट तुमच्याकडे कशी आली? तसं म्हणायला गेलं तर पाणी हा जो विषय आहे हा प्रामुख्याने महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगाला भेडसवणारा हा खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर. त्यामुळे पाण्यावर काहीतरी काम करावं हे पहिल्यापासून म्हणत होतं, किंवा याच्या आधीच्या ज्या माझ्या निर्मिती आहेत ह्या सुद्धा कुठल्या तरी सामाजिक विषयाला वाहिलेल्याच निर्मिती माझ्या आहेत. तर उदाहरणार्थ शेतकरी आत्महत्यांवर एक मी सिनेमा केलेला आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ या कन्सेप्टवर एक पिक्चर केलेला आहे, तसंच आदिवासी जागृतीसाठी एक पिक्चर केला आहे. आणि मग जेव्हा सुनील भाऊ माझ्याकडे आले आणि त्यांनी एक मनोदय म्हटलं की आपल्याला एक सिनेमा करायचा आहे, चांगला मोठा सिनेमा करायचा आहे, की तो खानदेशातला आतापर्यंत तयार झालेला सगळ्यात मोठा आणि चांगला सिनेमा असावा. मी त्यांना सहज म्हटलं की तुम्ही शेतकरी पुत्र आहात, पाण्याची समस्या तुम्हाला माहिती आहे, आणि मी नुकतंच महाराष्ट्रात दौरा करून माझ्या न्यूज कव्हरेजच्या निमित्ताने जलयुक्त शिवार असेल किंवा अधिक बाकीच्या योजनांची एक डॉक्युमेंटरी स्वरूपात काम करण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा काही गोष्टी मला जाणवल्या की काही पॉकेट्समध्ये खूप चांगली कामं झाली. जसं उदाहरणार्थ की काही तरुणांनी एकत्र येऊन किंवा गावकऱ्यांनी एकत्र येऊन संघटन करून लोकसहभागातून त्या गावाचा बिकट असणारा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सोडवला आहे. तर हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने सिनेमा तयार करणं हे माझ्या डोक्यात होतं आणि ती माझी ज्या डोक्यातली संकल्पना आहे ती नेमकी सुधीर भाऊंच्या माध्यमातून ती साकारली गेली. आणि मग त्या कथेला कसं रूप भेट गेलं, कारण मग सिनेमा करायचा म्हटलं तर त्याला कमर्शियल व्हॅल्यू असायला पाहिजे, त्यामध्ये मग सिनेमासारखीच गाणी असायला पाहिजेत, मनोरंजनात्मक प्रबोधन या कन्सेप्टनुसार हा सिनेमा तयार केला गेला. ओके. सर म्हणतात तसं या चित्रपटात गाणी आहेत, एकूण आतापर्यंत यांची 5 गाणी या चित्रपटाची रिलीज झाली आणि त्याचा प्रतिसाद हा यासाठीचा प्रतिसाद हा उदंड असा आहे आणि त्याचबरोबर 3 गाणी अजून रिलीज होणार आहे आणि एक थीम सॉंगही यात आहे. याचाच अर्थ या चित्रपटात गाणी आहेत, मसाला आहे, कारण करुणाई म्हणजे मसाला असणारच आणि त्याचबरोबर आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा संदेश. त्यामुळे आणि त्याचबरोबर हा मूव्ही छोटा मोठा नाही तर एक बिग बजेट मूव्ही आहे आणि त्याचमुळे तो जवळजवळ महाराष्ट्रभर 150 थिएटर्समध्ये प्रदर्शित होतोय आणि त्याला मिळाले. जनरली असं असतं की मराठी थिएटरला, मराठी चित्रपटांना मेट्रोचे थिएटर्स जनरली अवेलेबल होत नाहीत, पण या चित्रपटाला H2O कहाणी थेंबाची या चित्रपटाला जवळजवळ 35 मेट्रो थिएटर्स अवेलेबल झाले आहेत आणि ही खरंच यांच्यासाठी खूप कौतुकाची बाब आहे. पुन्हा एकदा जाऊया आपण सरांकडे. सर, मला एक सांगा, तुम्ही चित्रपटाची कथा लिहिली, पटकथा लिहून झाली आणि त्यानंतर प्रोड्युसर तुम्हाला मिळाले, मग यानंतर नेमका प्रवास सुरू होतो तो या तरुणाईच्या माध्यमातून पाठवण्याचा, मग ही तरुणाई, ही स्टारकास्ट तुम्ही कशी निवडली? यासाठी आम्ही ठिकठिकाणी ऑडिशन घेतले आणि माझं आणि सुनील भाऊंचं अगोदरपासूनच एक ठरलेलं होतं की ह्या सिनेमाला कथा चांगली आहे, विषय चांगला आहे, मेसेज चांगला आहे याच्यातला,
आणि एक नवीन प्रकारे आम्ही ही कथा सादर करतोय, त्यामुळे आपल्याला वेल नोन स्टारकास्टची गरज नाही आहे. आणि आपल्या भागातलं सुद्धा टॅलेंट जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे टॅलेंट आहे आपल्या भागामध्ये, त्याला सुद्धा कुठेतरी वाव दिला गेला पाहिजे. त्याचबरोबर मग काही अनुभवी कलाकार पण आम्ही घेतले, पण तेही नवीनच होते, त्यांचं प्रशिक्षण झालेलं होतं मुंबई पुण्याकडे, एवढाच एक फरक होता. मग ते कलाकार आणि आपलं खानदेशी कलाकार असे सगळ्यांचं मिळून एक चांगलं फ्युजन झालं आणि या सगळ्यांनी खूपच मेहनत केली. मी सगळ्या कलाकारांचंही कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो, आमच्या तंत्रज्ञांना पण देतो. कारण आम्ही जेव्हा शनिवार शूट केला तो जवळजवळ महिनाभरचा जो काळ होता तो मे महिन्याचा काळ होता. आपल्या जळगावचं टेम्परेचर त्या काळात 47-48 डिग्री टेम्परेचर होतं, म्हणजे आम्हाला रोज संध्याकाळी अशी भीती वाटायची की उद्या कुठला तरी कलाकार आजारी पडेल का, किंवा त्याला उन्हाचा काही इफेक्ट होईल का, किंवा एखादी कलाकार माघार घेईल का काय, किंवा सगळं टेम्परेचर बघून. पण ह्या कुठल्याही कलाकाराने म्हणा किंवा टेक्निशियनने म्हणा, अगदी जिद्दीने, कारण त्यांनाही माहिती होतं की आपण एक संदेश, पाण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे सांगायला मला फारच आनंद वाटतो की एकही दिवस किंवा एकही तास आमच्या शेड्यूलच्या व्यतिरिक्त वाया गेला नाही आणि इन शेड्यूल सगळ्या सिनेमाचं काम पूर्ण आहे. खरंच ही कुठल्या चित्रपटासाठी मोठी गोष्ट असते की तो शेड्यूल नुसार जातोय, कारण आणि तुम्ही म्हणालात की मे महिन्यात तुम्ही शूट केलं आणि या मे महिन्यात तो रिलीज होतो, त्यामुळे हा संपूर्ण एक वर्षाचा कालावधी आणि त्यात या सगळ्या मंडळींनी तुम्हाला सहकार्य केलंय. एक सेकंड आपण जाऊया या चित्रपटाच्या पोस्टरकडे आणि हे पोस्टर आपल्याला सांगतं की इथे याची माती दिसतीये, खडकाळ भाग दिसतोय आणि त्या मातीवर तडे गेले, ज्याचाच अर्थ भीषण दुष्काळ ते आपल्याला दाखवत आहे आणि त्यावर आहे ते पाण्याचे फक्त काही थेंब आणि त्यात दोन तरुण चेहरे आणि त्या तरुणाईच्या मागे आहे तो आणखी एक मोठा ग्रुप, कारण कुठलंही काम या टीम शिवाय होत नाही. आणि या चित्रपटाचं आणखी एक पोस्टर रिलीज झालंय ज्यात आपल्याला दिसतात हेच तडे हेच पाणी पण दोन व्यक्तींचे पाय, आणि हे पाय आहेत एक पायाची जोडी आहे, एका व्यक्तीचे पाय जे आहेत ते साधारण चपलेचे आहेत तर एक आहेत ते शूज घालून आहे. याचाच अर्थ ही स्टोरी या दुष्काळा व्यतिरिक्त आणखी काहीतरी आपल्याला सांगणार आहे आणि प्रोड्युसर जसं म्हणाले त्यानुसार सगळ्यात सस्पेन्स इथे ते खोलणार नाही आहेत ओबियसली, कारण त्याशिवाय आपण थिएटरमध्ये जाणार नाही आहोत. म्हणजे त्याचा अर्थ की तरुणाईमधला क्लेश सुद्धा आपल्याला दिसेल, यातलं काहीतरी डिफरन्स असणार आहे, कदाचित शहर आणि गाव यातला फरक काय आहे हेही आपल्याला यातनं दिसेल. सर मला एक सांगा की एकूण हा प्रवास जो होता तुमचा चित्रपट बनवण्याचा, यातला एखादा अविस्मरणीय असा अनुभव असेल तर तो प्लीज आमच्यासोबत शेअर कराल. असे खूप अनुभव आहेत, कारण ऊन मी तुम्हाला आधीच म्हटलं की भयंकर टेम्परेचरमध्ये आम्ही हे सगळं काम केलं आणि आमच्या सिनेमाचं जवळजवळ 80% शूटिंग हे आमचं पूर्ण आउटडोर ओसाड मारदानावर झालेलं शूटिंग आहे. त्यामध्ये नुसतं शूटिंग नव्हतं करायचं, ॲक्टिंग नव्हती करायची, तर त्याबरोबर श्रमदानही करायचं होतं, काही काही सीन तसे आहेत श्रमदानाचे. तर या तळपत्या उन्हामध्ये भर दुपारी असे शॉर्ट देणं, म्हणजे बऱ्याच वेळा मेकअप वितळायचे किंवा मेकअपच्या पॅलेट ज्या आहेत त्या वितळायच्या, मग आम्हाला आईस बॉक्स आणून त्या ठेवायला लागायच्या, कॅमेरे बंद पडायचे टेम्परेचरने, जरी आमच्या हाय प्रोफाईल कॅमेरे असले पण इकडं टेम्परेचर कॅमेरालाही सहन होती, ते कॅमेराही आमचे बऱ्याच वेळा बंद पडायचे, त्यालाही आम्हाला कव्हर करून मग अर्धा अर्धा तासाचा ब्रेक करायला लागायचं. अशा सगळ्या ह्या अडचणींना तोंड देऊन हा सिनेमा पूर्ण होतोय. बरोबर सर, जसं म्हणताय तसं खरंच जळगावचं आणि खानदेशाचंच एकूण तापमान, आणि आता खानदेशाचंच नाही म्हणताना संपूर्ण महाराष्ट्रातच उन्हाळा प्रचंड उकाडा देत असतो आणि त्यात या कलाकारांनी आणि कलाकारांसोबतच बॅकस्टेजची लोक असतात जी पडद्यामागे काम करतात आणि प्रचंड अशी मेहनत घेतली जाते आणि त्यातूनच एवढा बिग बजेट सिनेमा हा उभा राहत असतो. आता जाऊया आपण जरा या स्टारकास्टकडे आणि या तरुणाईकडे की त्यांचे अनुभव काय म्हणतात. हाय, आपण सुरुवात करूया तुझ्यापासून. तुम्ही सगळेजण या चित्रपटात आहात आणि पूर्ण तरुणाईची गँग आहे, तुम्ही खूप धमालही केली असेल, पण तुमचे डिरेक्टर सांगतात की तुम्ही खूप मेहनत यात घेतलेली आहे आणि ही मेहनत घेताना कुठून हा प्रवास कसा सुरू झाला? तुझं नाव? कुश पवार. कुश, मला एक सांग कुश की तुला जेव्हा कळलं की या चित्रपटाचे ऑडिशन्स होत आहेत तुझा एकूणच एक्साइटमेंटची लेवल काय होती? एक्साइटमेंट म्हणजे फर्स्ट टाइम रोल वगैरे भेटतोय आणि महत्त्वाची गोष्ट सरांनी एवढ्या मोठ्या पडद्यावर आम्हाला चान्स दिला त्यासाठी आभारी आहे सरांचं. तर आणि एक्साइटमेंट म्हणजे एक आपण छोट्या शहरातून बिलॉंग करतो तरी एवढा मोठा म्हणजे प्लॅटफॉर्म भेटणं फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यानंतर तिथून जो प्रवास सुरू झाला जसं सरांनी सांगितलेलं होतं की ऑडिशन्स वगैरे झालेलं होतं, सरांकडे आम्ही ऑडिशन दिले आणि लिटरली आम्ही त्यामध्ये झालोही सिलेक्ट, फार छान वाटलं. आणि त्यानंतर मग फर्स्ट डेपासून जो शूट सुरू झाला
तिथून आमची धमाल वगैरे मजा वगैरे म्हणजे सगळ्या काही गोष्टी आमच्यासाठी फार नवीन होत्या. तर मला एक सांग कुश, तू रिअल लाईफ मध्ये कुश आहेस, पण मग तुझं या चित्रपटातलं कॅरेक्टर काय आहे, कुठलं पात्र करतोस? याच्यामध्ये जे रॉनी म्हणून एक कॅरेक्टर, मेन कॅरेक्टर, लीड कॅरेक्टर आहे, त्यांच्या ग्रुपमध्ये आम्ही आहोत आणि त्या कॅरेक्टरला नाव सुद्धा कुशच आहे. अच्छा, म्हणजे तुझं चित्रपटातही नाव कुशच आहे, म्हणजे डायरेक्टरला तुझं नाव नक्कीच आवडलेलं दिसतंय. मग मला एक सांग, तुझ्या या पात्राचे काही विशेष असतील, तर नेमकं कसं आहे तुझं पात्र? विशेष म्हणजे मला एक सीन होता जो कॉलेजमधला होता, की कॉलेजमध्ये एक सीन करायचा होता. मला डिरेक्टर सरांनी शिट्टी मारायला सांगितली होती त्या ठिकाणी, की बा कुणीतरी जात आहे आणि मला तिला शिट्टी मारायची. कुणीतरी म्हणजे मुलगी? हा, मुलगीच होती. ते तो सीन एक फार छान होता आणि रॉनी भाईच्या सोबत होता, म्हणजे तर आमची फुल टू हवा होती त्या सीन मध्ये. तरी म्हणजे कॉलेजमध्ये हवा करणारा ग्रुप तर तुमचा ग्रुप. बरोबर आहे. मग मला एक सांग की हे सगळे अनुभव तुला आले, मग यात डायरेक्टर्स वगैरे जी तुम्हाला हेल्प केली ती कितपत कामात आली? ती तर म्हणजे सरांचं तर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असायचं. सर आम्हाला वेळोवेळी म्हणजे काही वेळेला चुका, म्हणजे काही वेळेला म्हणण्यापेक्षा भरपूर वेळेस आम्ही चुकायचो, आम्हाला सर सांभाळून घ्यायचे की नाही. त्यानंतर प्रोड्युसर सर पण आहेत, ते पण आम्हाला बऱ्याच वेळेला सांभाळून घ्यायचे की नाही मुलांना ऊन लागता कामा नये. प्रत्येक वेळेला सीन झाल्यानंतर अरे जा 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 लवकर जाऊन सावलीत बसा तुम्ही, ज्याचे ज्याचे सीन झाले असतील त्याने पटकन जाऊन सावलीत बसायचं. आणि एवढं म्हणजे 48 डिग्रीमध्ये शूट चालू असतानाही तरी बऱ्यापैकी म्हणजे आम्हाला असं ताण जाणवला नाही त्या शूट्स आहे. म्हणजे एकूणच काय तर तुम्हाला तुमच्या पूर्ण टीमचं सहकार्य यात मिळालं. आणि जसं सरांनी सांगितलं, दिग्दर्शक यांचे बोलले की यांनी अक्षरशः रियालिटी तिथे, वास्तव तिथे उभं केलं, याचाच अर्थ या सगळ्यांनी मेथड ऍक्टिंग केलं असं आपण म्हणू शकतो. यानंतर याच चित्रपटातले आणखी एक कलाकार आपल्या जवळ आहे. हाय. हाय, तुझं नाव? रोहिणी पाले. रोहिणी, रोहिणी तू या चित्रपटात कुठला रोल करतेस? मी अनु हे कॅरेक्टर प्ले करते आणि ती विकासची बहीण आहे, म्हणजे विकास जो लीडला आहे दादा त्याची ती बहीण आहे. आणि आपण नेहमी बघतो की बहीण आणि भावाला, बहिणी आणि भावाचं नातं जे असतं गोड असं थोडंसं भांडण वगैरे ते त्यात दाखवलेलं आहे. ओके, म्हणजे चित्रपटाचा जो मुख्य कलाकार आहे अशोक ढगे त्याच्या बहिणीचं तू कॅरेक्टर करतेस. मग कसा होता एकूणच अनुभव कसा होता? मी तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी ओळखते आणि तुम्ही सगळे थिएटर आर्टिस्ट आहात, मग मोठ्या पडद्यावरचा अनुभव कसा होता? खूप वेगळा अनुभव होता. आतापर्यंत थिएटर केलेलं आहे आणि फर्स्ट टाइमच आपण मूवी करतोय. ऑडिशन वगैरे दिली, सिलेक्शनही झालं आणि मग थोडं भीती पण वाटत होती की कसं होईल, आपल्याला जमेल की नाही. मग शूटिंग सुरू झालं पण सगळ्यांनी खूप सांभाळलं, लहान असल्यामुळे सगळे मला पॅम्पर केलं जायचं. तर मग मला एक सांग, तुम्ही हा चित्रपट करत आहात आणि तुम्हाला डिस्कस लहान बहिणीचा कॅरेक्टर प्ले करतेस आणि जो लीड कलाकार आहे तो एका महत्त्वाच्या प्रश्नासाठी यात भांडतोय, बरोबर? मग तू त्याला किती सपोर्ट करतेस किंवा रिअल लाईफमध्ये तुला याबद्दल काय वाटतं? म्हणजे माझं कॅरेक्टर असं दाखवलेलं आहे की ती पाणी वगैरे भरायला जाते विहिरीवर, तिला तितकंसं कळत नाही, तिचं वय तेवढं नसतं की तिला तितकं कळेल की आपल्यासाठी कुणीतरी भांडायला हवं किंवा कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी करायला हवं. पण मग अचानकपणे दादा काहीतरी करतोय तर तिला आनंदच होतो. अच्छा, म्हणजे ऍक्च्युली मध्ये तू तेच काम करते जे आपल्याकडे खेड्यातल्या स्त्रिया करताना दिसतात, ते पाणी वाहायचं काम. मला एक सांग, तुला आपण शहरात राहतो, नाही म्हणलं तरी स्मॉल टाऊन जरी असलं तरी आपलं शहर आहे आणि आपल्याला ती गरज पडत नाही, पण मग तुला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीबद्दल? असं पाहिलंय मी बऱ्याचदा, आपण जरी शहरात असलो आपल्याला जरी सुविधा असल्या तरी असं पाहिलंय की लहानपणापासूनच मुलींना पाणी घ्यायला पाठवलं जातं. पण आता आमच्या चित्रपटामध्ये जो संदेश दिलेला आहे ते प्रत्येक गावामध्ये म्हणजे असं करायला हवं असं तरी मला वाटतं. अच्छा, म्हणजे तुमच्या चित्रपटातला जो संदेश आहे तो जर गेला तर तो खरंच सक्सेसफुल होईल आणि बऱ्याच अशा भावांच्या बहिणी असतील त्यांचे हे श्रम सुटतील. ओके, यानंतर आपण जाऊया आणखी या चित्रपटाच्या कलाकाराकडे. हाय, तुझं नाव? मी अक्षय आहे. अक्षय, अक्षय तू कुठला रोल करतोस? मी मूवीमध्ये एक नॅनू नावाचं कॅरेक्टर प्ले करतोय. अच्छा, नॅनू म्हणजे असं गोड क्यूट नाव वाटतं, खरंच असाच रोल आहे का? हो, तसाच रोल आहे. म्हणजे मला
सगळे चिडवतात सुद्धा की नॅनू नॅनू आहे नॅनू प्रेमाने हा काही नॅनूच मारतात असे एक कॉमेडी कॅरेक्टर मी निभवतोय मूवी मध्ये. बरं मग मला एक सांग अक्षय की तुझा या चित्रपटाचा प्रवास नेमका कुठून सुरू झाला किंवा तुला कसं माहिती पडलं आणि एकूणच अनुभव कसा होता? एकूणच अनुभव म्हणजे ह्या चित्रपटाचे ऑडिशन्स मी व्हॉट्सअपला बघितले आणि मग तिथून मी ऑडिशनच्या ठिकाणी पोहोचलो, ऑडिशन वगैरे दिलं. पण मला असं वाटलं नव्हतं की म्हणजे सिलेक्ट होईल की नाही होईल. ॲक्च्युली ती मग खूप 3-4 महिने चालले गेले पण मग मी अपेक्षा तोडून दिला, वाटलं कॉल येईल. पण लकीली मला कॉल आला आणि ते बोलले की तुझं सिलेक्शन झालेलं आहे आणि मी तिथं पोहोचलो. त्यांनी परत रिऑडिशन्स वगैरे घेतले आणि फायनली मग माझं सिलेक्शन झालं. तुला रोल फायनली मिळाला. मग तुझा हा जो रोल आहे तो नेमका काय आहे? नॅनू म्हणजे जो मेन लीडमध्ये कॅरेक्टर आहे अशोक दादा, त्याचं अशोकचं नाव विकास. विकासचे असतात 3 मित्र, एक नॅनू, एक पवन आणि मनोज. असे आम्ही तिघं, आम्ही चारही लोक गावाकडचे. आम्ही जातो शहरात शिकायला वगैरे हे असं आणि आम्ही शहरातून गावातून आलेले मुलं शहरात शिकताय वगैरे हे आमचं कॅरेक्टर आहे. अच्छा, म्हणजे एकूणच तुम्ही दोन साईडचं वास्तव तिथे दाखवण्याचा प्रयत्न तर करताय. मग मला एक सांग, तुझा एकूण अनुभव कसा होता, म्हणजे किती एन्जॉय केलं किंवा काय त्रास झाला, काय अडचणी आल्या? तसं तर आम्ही नवीनच होतो त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी माहीत नव्हत्या. पण तसं आमच्या डायरेक्टर सरांनी, प्रोड्युसर सरांनी सगळं काही वेळेवर आम्हाला समजावून सांगितलं त्याच्यामुळे कळालं सुद्धा. आणि सेटवर खूप मजा केली. म्हणजे सांगायचं असं की आम्हाला जे येत नव्हतं ना, म्हणजे जे आमच्यापेक्षा मोठे होते, जसं अशोक दादा झाला, सुप्रीत दादा झाला, आम्ही आमचे सीन त्यांच्याजवळ घेऊन जायचो की दादा हे असं आहे हे कसं करू मी. मग ते त्यांचा अनुभव जास्त होता ऍक्च्युली आमच्यापेक्षा. मग ते आम्हाला समजावून सांगायचे, अरे नॅनू हे असं कर, हे असं म्हण. मग तो एक खूप मोठा फायदा झाला. आणि अजून एक किस्सा सांगायचा झाला ना मूवीमधला, म्हणजे खूप कॉमेडी आहे ॲक्च्युली. जेव्हा आमचा हिरो आलेला नवीन, ॲक्च्युली जेव्हा आमचा हिरो आला फर्स्ट टाईम, आम्ही त्याला पाहिलं वगैरे, एक गोरा मोठा मुंबईकडचा हिरो, आणि तो असं उमटून यायचा लगेच. म्हणजे जसं शूट चालायचं ना, म्हणजे 10-11 दिवस झाले तो उमटून यायचा, कारण त्याचा गोरा कलर आणि मग लोकांना कळायचं ऍक्च्युली तो हिरो आहे. हा, लोकांना लगेच कळून यायचं की हा मूवीचा हिरो. पण मग आपल्याकडचं होऊन त्यालाही सहन नाही झाला आणि तो हळूहळू काळा पडत गेला. मग शेवटी शेवटी शूट जेव्हा संपत आला तेव्हा लोक विचारायचे की बाबा तुमच्यातलं हिरो कोण, म्हणजे आपल्याकडे त्यालाही नाही सोडलं. हे ज्याच्याबद्दल बोलतात तो अशोक ढगे आणि त्याचबरोबर या चित्रपटाची मेन स्टारकास्ट जी आहे ती आहे अशोक ढगे, सुप्रीत निकम, शीतल अहिरराव, किरण पाटील आणि धनंजय तुमाळ. आणि ही सगळी कॅरेक्टर्सही तुम्हाला भेटतील आणि त्यासाठी तुम्हाला जायला लागेल चित्रपटगृहात हा चित्रपट बघण्यासाठी. आणि त्याचबरोबर आपण आता गप्पा मारूया आणखी एका आपल्या याच चित्रपटातल्या को ऍक्टर सोबत. हाय, तुझं नाव? माझं नाव प्रीतम सोनवणे. प्रीतम, मला एक सांग, मग तू कुठल्या टीम मध्ये, अशोकच्या की रॉनीच्या? मी रॉनीच्या टीम मध्ये. ओके, म्हणजे ते धिंगाणा करणारी टीम ठरत आहे. मग कसा वाटला हा सगळा धिंगाणा? खूप मजा गेली ऍक्च्युली. कॅरेक्टर असते फक्त एन्जॉय केला, कॉलेज लाईफ एन्जॉय करण्याचा कॅरेक्टर आहे, खूप एन्जॉय केला. आणि स्टार्ट टू एंड फक्त एन्जॉय, म्हणजे आधी कॉलेज जो सीन, कॉलेज सीनमध्ये फक्त एन्जॉय केला. बाकी नंतर जो रिअल पार्ट आहे, रिअल थीम आहे, जो विषय दाखवायचा आहे मूवीमध्ये, तो गावात जाऊन जे श्रमदान केलं, खूप 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 हार्ड. 48 टेम्परेचरमध्ये श्रमदान करणं आणि खूप त्रास झाला टेम्परेचरचा. पण बाकी गोष्टी इतक्या काळजी घेतल्या बाकी सगळ्या गोष्टींच्या की ते लक्षात पण झालं काही वेळेला की काही त्रास होतोय. हळूहळू सवय आली की 48 डिग्रीमध्ये आम्ही काम करतोय. बरोबर, म्हणजे आता जर तुला कोणी सांगितलं की जा बाबा इथे 48 डिग्री करायचं काम करशील, त्याच्यासाठी आम्हाला 10 दिवस प्रॅक्टिस लागली होती. अच्छा, म्हणजे बघा याला म्हणतात हे मेथड ऍक्टिंगचा विषय. मग मला एक सांग, तुझ्या कॅरेक्टरचं नाव काय आहे? माझं रॉकी नॉज कॅरेक्टर आहे. म्हणजे तुझ्या स्त्रियाला सगळं ते सूट करतात, राईट हँड होतास. मग एखाद्या चित्रपटातला असा किस्सा आहे जो लक्षात बसलाय? लक्षात तर पहिल्या दिवसापासून तर लास्ट पर्यंत सगळं काही लक्षात आहे. सांगायचं तर सगळ्यात महत्वाचं लक्षात एकच राहणार, फक्त ऊन, फक्त टेम्परेचर 48 डिग्री. पण मग या उन्हावरतीच तुम्ही काम करत आहात आणि ह्या उन्हाचीच भीषणता तुमचा चित्रपट यातनं दाखवतोय. मला एक सांग की हे सगळं करताना तुला असं कधी जाणवलं का की नाही बाबा हे खूप जास्त होतं आणि तर माझ्याकडनं नाही होणार? नक्कीच नक्कीच खूप जाणवलं की आजपर्यंत आपण स्वतःसाठी जगत आलो, दुसऱ्यासाठी आजपर्यंत आपण काहीच नाही केलं. या मूवीतून स्वतःला म्हणजे ॲक्टिंग करायला चान्स भेटला, पण रियालिटी लक्षात आली की खरंच पाण्याचं किती महत्त्व आहे. आणि अजून एक महत्त्वाचा विषय वृक्षारोपणाचा की त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे टेम्परेचर इतकं आहे,
48 डिग्री टेम्परेचरमध्ये जे शूटिंग करत होतो तेव्हा समजलं की एक झाडाचं महत्त्व किती. एक टेक झाल्यानंतर लगेच मी झाड शोधायचो झाड कुठे, आणि 2-3 झाडं त्यामध्ये इतकी झाडं आर्टिस्ट बसणार, टेक्निकल टीम बसणार, आम्हाला बसायला जागा पण नव्हती म्हणजे असे काही ठिकाणी बसायचं कारण झाडं कमी होते. आणि त्याच गोष्टीमुळे हा रिझल्ट आहे की 48 डिग्री टेम्परेचर जात आहे. तर आपण याच गोष्टींचा विचार केला पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे. बरोबर आहे. चला म्हणजे तुझा संदेश मी खरंच मान्य करते, आणि तरुणाईनं जर हा संदेश दिला तर खरंच फारसं कठीण नाहीये मला वाटतं या सगळ्या गोष्टींवरती काम करणं. यानंतर आणखी एक कलाकार आपले आपल्यासोबत इथे आहेत. हाय, तुमचं नाव? मी रुपेश जयस्वाल. रुपेश, रुपेश मला एक सांगा, तुमचा या चित्रपटातला रोल काय आहे? मी या चित्रपटात एक मनोज नावाचं कॅरेक्टर करतोय. जसं की आत्ताच सांगितलं की मनोज, विकास आणि नॅनू, पवन, आम्ही सर्वांची टीम एक वेगळी आणि रॉनीची टीम एक वेगळी. आणि आम्ही गावाकडून शिकायला आलेली ही मुलं, गावाचीही आम्हाला जाण, आम्ही गावाकडून शहरात आलो आहे, आम्ही पाण्याची समस्या बघितलेली आहे, सर्व बघितलेलं आहे, पण शहरात ते वास्तव नसतं. ते आम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यात. ओके, मग मला एक सांगा, तुझा या सगळ्यातला अनुभव कसा होता? अनुभव तर खूपच छान होता. म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही सर्व या गोष्टी फेस करत होतो, मनात कुठेतरी भीती होती, आणि काही दिवस म्हणण्यापेक्षा अर्धा शेड्यूल आमचा भीतीमध्येच निघाला, परंतु ती भीती शेवटपर्यंत सरांनी पूर्णपणे काढली आमच्या मनातून, आणि अनुभव तसा खूपच चांगला. मग मला एक सांग की हे सगळं करत असताना तुझ्या कॅरेक्टरद्वारे तू तरुणाईला काय संदेश देशील? तरुणाला संदेश द्यायचा म्हटलं तर हेच की आपण पाण्याची समस्या आपण बघत आहोत, आणि खानदेशात तर आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपण पाण्याला किती फेस करतो आहोत. तर आपण जेवढं पाणी वाचवू त्याचं बेनिफिट आपल्याला पुढे होणार आहे सर. आणि जसं आता सांगितलं की आपण एका बॉटलचं पाणी म्हणजे दुधाप्रमाणे आपण पैसे पाण्यासाठी मोजतो आहोत, तर ते आपण कुठेतरी वाचवलं पाहिजे. ही सुरुवात आपण आपल्यापासून करायला हवी, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या लोकांना त्याचा बेनिफिट होईल. ओके, बरोबर आहे सगळं म्हणणं. अगदी बरोबर आहे, मनोजने सांगितलं त्याप्रमाणे आतापासून छोट्या स्केलवरती जरी आपण काम करायला लागलो तरी मोठ्या स्केलवरती जायला फारसा वेळ लागणार नाही. ही सगळी होती या चित्रपटाची स्टारकास्ट. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर ह्यांच्याकडे. सर, मग मला एक सांगा की आता जेव्हा चित्रपट अगदी समोर आला आहे की आता हा रिलीज होणार आहे, चित्रपटाकडनं काय अपेक्षा आहे? चित्रपट संदेश देण्याचं काम जो करतोय तो अगदी सोपपणे करतोय. चित्रपटाने त्याचं काम पूर्ण केलं आहे, कलाकारांनी त्यांचं तंत्रज्ञानाने सुद्धा त्यांचं काम पूर्ण केलं आहे. आता प्रेक्षकांना आमच्या टीमच्या वतीने विनंती आहे की त्यांनी टॉकीजमध्ये जाऊन हा चित्रपट बघावा, आणि या सगळ्या कलाकारांना तंत्रज्ञांना प्रोत्साहन द्यावं, आणि हा जो संदेश आहे पाण्याचा हा महाराष्ट्रात घराघरापर्यंत पोहोचावा, ही सगळ्यांची अपेक्षा. सर, सुनील सर, मला एक सांगा की तुम्हाला काय वाटतं, खानदेशची मुलं घेतली म्हणजे खरंच दमदार झालाय का चित्रपट? मला तर सांगायला आनंद वाटतोय. याच्यातले काही 1-2 कलावंत असे आहेत, जसं आपण म्हणतो ना दगडामध्ये हिरा असतात, कोळशामध्ये हिरा असतात, तसे माझे 1-2-3 कलावंत मी पारखी केली. म्हणजे उदाहरण सांगणं वाटणार नाही पण सांगतो, प्रोड्युसर म्हणून मला जसं मी त्यांना वाईट बोलत होतो तसं चांगल्याची थाप दिली पाहिजे. बरोबर, जसं आता ज्ञानू बोलला याच्या डबिंगला याने इतकं सुंदर अप्रतिम डबिंग केलं मुंबईला जाऊन स्टुडिओमध्ये, का तिथल्या स्टुडिओवाल्यांनी आम्हाला फॉलोअप घेतला का किती सुपर कलाकार आहेत म्हणे तुमचा, म्हणजे अनुभवही खूप दिसतोय. अरे म्हटलं नाही पहिल्यांदा येतोय तो मिलन सरांनी, म्हणजे त्याला पारख, म्हणजे मिलन सरांनी असे हिरे माझ्या चित्रपटाला निवड केली. एक उदाहरण सांगतो, त्यांना मी डायरेक्ट तिथं पाठवलं होतं स्टुडिओला, कारण त्याच्या आवाज दुसऱ्या आपल्या डबिंग आर्टिस्टची मॅचेस होत नव्हतं, काय करावं. मग हा एक किस्सा म्हणजे मी मुद्दाम शेअर करतो आपल्याबरोबर, विचारला म्हणून तर मिलिंद सर म्हणजे काय करायचं, आणि तोही एका पायावर तयार होऊन निघाल. इतकं सुंदर डबिंग केलं त्याने, म्हणजे प्रोफेशनल ऍक्टिंगला तिथं 7-8 तास लागतात, तिथं 3.5-4 तास केलं, फक्त एकदा रिटेक दिला त्याने. नाही तर आता आपल्याला माहिती माईक समोर बोलताना चांगल्या चांगल्याला रिटेक, पण ते कसं होतं त्याच्या मनात धुंदी होती ती, आता सांगा आता जाऊन ही धुंदी असते माणसाला कामाची. आता तुम्ही म्हणाल का भाऊ पुन्हा पाण्याच्या पिक्चर करता का, मी घाबरे कारण काय त्रास झालाय खूप आहे. म्हणून माझे हात जोडून सर्व रसिक माईबापांना विनंती आहे की मी प्रोड्युसर म्हणून ठीक आहे, प्रोफेशनल म्हणून पिक्चर तयार केला आहे याही गोष्ट कबूल आहे, मी तर म्हणणार नाही का प्रोफेशनल म्हणून पिक्चर तयार केली, पण याबरोबर समाजात ते देणं लागतं या हेतूने आपण स्वतः प्रत्यक्ष चित्रपटगृहात येऊन हा सिनेमा बघावा, आणि आपल्या जे स्थानिक कलावंत काही मुंबईच्या कलावंत घेऊन जो आपण चित्रपट तयार केला आहे या एक सागरशी जोड द्यावी, जेणेकरून ह्या चित्रपटाला मी एक आवर्जून सांगेल. आता पूर्ण विचारलं बोलून सांगतो, या चित्रपटामध्ये सर्व काही देण्याचा प्रयत्न आम्ही डायरेक्टर साहेबांनी केला आहे, मनोरंजन दिलं, संघर्ष दिला आहे, कारण आज अनेक योजना आहेत, त्या योजना ग्रामीण भागावर तर का पोहोचत नाही, तर
गावातले जे कुठील राजकारण असतं ते कुठील राजकारण सुद्धा दाखवण्याच्या प्रयत्न केला. मी सस्पेन्स खोलणार होतो पण तुम्ही शेवटी माझ्या तोंडात घेतला. पण ते सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. रॅगिंगचा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केला कॉलेजमधला. म्हणजे काय हवं नसतो ते आमच्या डायरेक्टरच्या डोक्याने वापर करून तिथं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये एखादी चुकी आमच्याने होऊ शकते कारण शेवटी आपण जळगावचे आणि अनुभवाच्या आधारे होतो. म्हणून असं लांबत लांबत 2.25 तासापर्यंत पिक्चर निघून गेला आहे आमचा. तर असो या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आतापर्यंत आपण बरेच मूवी पाहिले असते. खलनायकाला कधीच गाणं दिलं नाही. आम्ही खलनायकाला सुद्धा गीत गेलेलं आहे. एक आनंदाचा पर्व आहे. आणि या टीम मध्ये असं जसा भरत सारखा छोट्या छोट्या माणसाने सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे एक एकदम उत्कृष्ट म्हणजे छोटे छोटे टीम मध्ये म्हटलं तर 100 लोकांची टीम होती आमची. आणि इतक्या लोकांच्या रोज बरोबर घेऊन आणि सर्वांनी मला तसं पितुतुल्य मानलं होतं. काका हे पाहिजे, भाऊ हे पाहिजे. म्हणजे त्यामुळे इतकं मला प्रेम दिलं सर्व टीमने की मी जरी आता किती मोठा प्रोजेक्ट जरी पिक्चर तयार केला तरी मी या टीमला कधी विसरू शकत नाही. म्हणून त्यांनाही मी सांगितलं की बघा तुमचं काही झालं तुम्ही मला प्रोड्युसर म्हणून विसरू नका. हीच माझ्या कलावंतांना अपेक्षा राहील आणि आपल्या यांना उज्ज्वल भविष्य लागो हीच मी प्रार्थना करेल. आणि आपण इथं येऊन प्रोड्युसर नात्याने व डायरेक्टर नात्याने आमची जी मुलाखत केली म्हणून मी आपल्या चॅनलचा देखील आभार मानतो. धन्यवाद. आणि आपण आपल्या चॅनलच्याद्वारे आमच्या मातीतल्या कलावंतांना प्रसिद्धीसाठी जे हे व्यासपीठ उपलब्ध केलं त्याबद्दल मी व डायरेक्टर आम्ही दोघेही तुमचे आभारी आहोत. अक्षय, आता जसं सरांनी तुझं कौतुक केलंय, मला सांग हा डबिंगचा एक्सपिरियन्स नेमका काय होता? ऍक्च्युली एक्सपिरियन्स म्हणजे मी फर्स्ट टाइमच डबिंगला गेलो होतो. मला अचानक सरांचा कॉल आला की नॅनू तुला उद्या मुंबईला जायचं डबिंगला. ऍक्च्युली मी घाबरलो होतो कारण काहीच माहिती नव्हतं काय करायचं काय नाही. पण मग हो सर म्हटलं मी जातो. रात्री निघालो आणि मॉर्निंगला तिथं पोहोचलो आणि ते डबिंग बघितली. माझ्या आधी 2-3 लोक करत होते. मग मी त्यांचं बघितलं, नोटीस केला, बसून अर्धा तास मी तिथं बसलेलो होतो आणि बघत होतो फक्त अर्धा एक तास. मग फायनली माझा चान्स आला आणि म्हणे तुला जायचं आहे आज. ऍक्च्युली तो बॉक्स असतो, एक रूम असते छोटीशी आणि तिथं समोर टीव्ही वगैरे असतो, LCD वगैरे ठेवलेला आणि त्याच्यावर आपले सीन दिसतात, ते भारी. आणि मग ते सुरू झालं आणि काय माहिती काय झालं, पण मग मी सगळं काही परफेक्ट देत गेलो अचानकली. ते म्हणे व्हेरी गुड म्हटलं हा झालं झालं असं काही ते सगळं झालं आणि फायनली पूर्ण मूवीचं डबिंग माझं झालं. आणि मी शॉक होतो की सिरियसली मी केलंय. ते म्हणे खूप छान केलं. अच्छा, म्हणजे जळगावची ही आपली सगळी टीम आहे आणि जळगावच्या या मुलांना पहिल्यांदा संधी मिळते आणि ते या संधीचं खरंच सोनं करतात ही खूप मोठी गोष्ट आहे. यानंतर तुम्हाला या टीमला काही संदेश द्यायचा आहे का? सो तुम्हाला काय म्हणायचं आता आपण शेवटाकडे आलो आपल्या या कार्यक्रमाच्या, तर या कट्ट्यावरती तुम्हाला कोणाचे आभार मानायचे असतील, या संधी तुम्हाला मिळाल्या एकूणच काय वाटतं? आम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करायचे. म्हणजे आमच्या मूवीचे प्रोड्युसर सुनील जवळ सर, डायरेक्टर मिलिंद पाटील सर यांनी ही जी आम्हाला लेवल दिली ना, म्हणजे त्यांनी ते सर्वात आधी त्यांचे आभार की त्यांनी आज आम्हाला ही लेवल दिली. म्हणजे आज आमचं नाव इतक्या मोठ्या लेवलवर त्यांनी नेऊन ठेवलं आहे जो आम्ही कधी विचारही नाही केला होता. त्यासाठी आमच्या सर्वांकडून थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला इतकी मोठी लेवल दिली. आणि सो हे जाणवत आहे की पहिल्यांदा चित्रपट केल्यानंतरची जी एक्साइटमेंट असते आणि हा सगळा अनुभव या मित्रांनी आपल्यासोबत ते शेअर केला. सगळे आपल्या वयाचे हे मित्र आज आहेत आपल्यासोबत. आणि या चित्रपटाची 5 गाणी रिलीज झाली आहे आणि ही गाणी भयंकर अशी हिट होत आहेत. आपण ना आता जाता जाता मला तुमच्या चित्रपटाचं एखादं गाणं तुमच्याकडून ऐकायचं आहे. Yeah.
यांच्या या चित्रपटाला एन्जॉय आपणही करूया. H2O कहाणी एका थेंबाची या चित्रपटाला एन्जॉय. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन 12 एप्रिल या दिवशी. सो स्टे ट्यून्ड.